हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या आपल्या महाआरोग्य शिबिर आणि विविध प्रकल्पांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित राज्याचे महसूल मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री सन्मान्य श्री राधाकृष्ण विखे पाटीलजी आमदार रणधीर भाऊ सावरकरजी प्रकाश भारसाकळेजी हरीश पिंपळेजी लखन मलिकजी अमोल जी, वसंत खंडेलवालजी मंचावर उपस्थित माजी आमदार बळीराम शिरसकरजी विजय अग्रवालजी अर्चनातई मेहसणे जयंतराव वसने किशोरजी मांगटे पाटील अनुपजी धोत्रे संगीताताई आढाऊ अजितजी कुंभार आपले जिल्हाधिकारी श्रीमती बी वैष्णवी श्री संदीप घुगे डॉक्टर मीनाक्षी गजबे अधिष्ठाता डॉक्टर तरंग तुषार वारे उपसंचालक आरोग्य सेवा डॉक्टर बहिराम गाढवे जिल्हा आरोग्य अधिकारी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूं आज या महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने जवळपास तीस हजार रुग्णांची तपासणे आणि उपचार करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय मी सर्वप्रथम याचं आयोजन केल्याबद्दल रणधीर भाऊ सावरकर अनुपजी धोत्रे आणि संपूर्ण आमच्या जिल्हा प्रशासनाच्या आणि जिल्हा आरोग्य सेवेच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देखील देतो जसा मग अशी उल्लेख झाला की आमचे नेते आपले खासदार संजूभाऊ धोत्रे आणि लालाजी गोवर्धनजी शर्मा यांचा सातत्याने आग्रह हा महाआरोग्य करता त्या ठिकाणी असायचा अशा प्रकारचे कार्यक्रम मागच्या काळात देखील आपण घेतलेले आहेत आणि आता त्याच परंपरेला पुढे नेण्याचं काम आज या ठिकाणी आहे ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे तर राज्यामध्ये आरोग्य सेवा सर्वांना उपलब्ध व्हावी याकरता राज्य सरकार सातत्याने कार्यरत आहे विशेषतः कोरोनाच्या संकटानंतर संपूर्ण देशामध्ये आपल्या लक्षात आलं की मागील सत्तर वर्षामध्ये आपण जी आरोग्यसेवा उभी केली ती अपुरी आहे ती अशा प्रसंगांमध्ये पुरी पडत नाही आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी देशामध्ये अडीच लाख अशा प्रकारचे आरोग्य केंद्र तयार करण्याचा निर्णय घेतला की ज्यामध्ये सर्वोपचाराच्या माध्यमातनं गरीबातल्या गरीब व्यक्तीचा उपचार करता येईल आणि आज मोठ्या प्रमाणात त्याकरता निधी देशातल्या सगळ्या राज्यांना आणि महाराष्ट्राला देखील माननीय मोदीजींनी उपलब्ध करून दिला आपण यावर्षीच्या बजेटमध्ये हा निर्णय केला की महाराष्ट्रातल्या प्रगत महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज हे असलं पाहिजे आणि मग आपल्या लक्षात आलं की महाराष्ट्रातले चौदा जिल्हे असे आहेत की ज्या ठिकाणी शासकीय मेडिकल कॉलेज नाही आणि मग आपण त्याचा देखील निर्णय घेतला आणि या चौदाही जिल्ह्यांमध्ये शासकीय मेडिकल कॉलेजला आपण मान्यता दिली आणि त्यासोबत आपले अनेक मेडिकल कॉलेजेस हे आता खूप जुने झाले आहेत आपण जर बघितलं तर अकोल्याचं समजा जे शासकीय महाविद्यालय रुग्णालयातलं रुग्णालय तर अतिशय जुनं आहे आणि मग अशा प्रकारच्या सगळ्या कॉलेजेसला रुग्णालयांना आधुनिक करण्याकरता निधी आपलं उपलब्ध करून दिला आपल्याला कल्पना आहे की इथल्या या आपल्या अकोला शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या वॉर्ड बांधकामाकरता पासष्ट कोटी आणि ओपीडीच्या बांधकामाकरता पंच्याऐंशी कोटी असे जवळपास एकशे सत्तर कोटी रुपये हे आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत आणि एवढंच नाही तर याचा एक लाँग टर्म प्लॅन जवळपास साडेनऊशे कोटी रुपयाचा हा देखील आता आपण सादर केलेला आहे आणि लवकरच केंद्र सरकारच्या योजनेमध्ये देखील तो प्लॅन आपण दाखल करणार आहोत जेणेकरून इथलं जे महाविद्यालय रुग्णालय आहे हे अत्याधुनिक झालं पाहिजे आणि काळानुरूप त्या ठिकाणी ज्या काही आवश्यक बदल आहेत ते बदल देखील आपल्याला करता आले पाहिजेत आज अकोल्याच्या सुपर स्पेशालिटीचं उद्घाटन आपण केलं खरं म्हणजे दोन हजार एकोणीसपासनं सुपर स्पेशालिटी, स्पेशालिटी बनून तयार होतं पण काही इक्विपमेंट्स काही मॅन पॉवर अशा अडचणी होत्या अजूनही त्या पूर्ण दूर झालेल्या नाही आहेत पण मी आश्वस्त करू इच्छितो की या अडचणी आपण दूर करू आणि येत्या काळामध्ये पूर्ण क्षमतेने आपलं सुपर स्पेशालिटी कसं सुरू होईल हा प्रयत्न देखील निश्चितपणे या ठिकाणी आपण करणार आहोत आज आपण बघितलं असेल तर जवळपास या सुपर स्पेशालिटीला माननीय मोदीजींनी जवळपास एकशे वीस कोटी रुपये दिले आणि आपण देखील त्या काळामध्ये चाळीस कोटी रुपये त्या संदर्भात दिले आणि आता तिथे सिटी स्कॅन एम आर आय कार्डिओलॉजी नेफ्रोलॉजी प्लॅस्टिक सर्जरी न्युरोलॉजी युरोलॉजी फार्माकोलॉजी सिटी स्कॅन अशा सगळ्या सुविधा या आपण उपलब्ध करून दिल्या आहेत दोन हजार सोळा साली याचं काम आपण सुरू केलं होतं आज याचं उद्घाटन आपण केलं आहे पण मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की येत्या काळामध्ये हे पूर्ण क्षमतेने चालवण्यासंदर्भात जे जे काही मॅन पॉवर शॉर्टेज इथलं दूर करायचं आहे ते दूर करण्यात येईल आणि याची सुरुवात देखील लवकरच आपण करू आज आपण शिवापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाचा शुभारंभ केला प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमाच्या अंतर्गत शंभर खाटांची क्षमता असलेलं हे रुग्णालय त्या ठिकाणी आपण आता त्याचं भूमिपूजन केलेलं आहे आणि येत्या काळात त्याचं काम आपण पूर्ण करणार आहोत साधारणपणे आपला प्रयत्न आहे की या ठिकाणी त्याचं काम अतिशय वेगानं पूर्ण व्हावं त्याच्यामध्ये शेहेचाळीस कोटी रुपये हे आपण उपलब्ध करून दिले आहेत आणि त्यातनं याचं त्या 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 काम पूर्ण करण्यात येणार आहे बोरगाव मंजूमध्ये देखील दोन कोटी रुपये खर्च करून ग्रामीण रुग्णालयाच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी ऑर्डर दिलेला आहे आणि ते देखील लवकरच पूर्ण करण्याचं काम चाललेलं आहे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ज्या काही या ठिकाणी उपचाराकरता कामं करायच्या सर्वोपचार रुग्णालय असेल चारशे खाटांच्या क्षमतेचं त्याला देखील अधिकचा निधी देण्याचं काम आपण या ठिकाणी करतो आज खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं काही असेल तर जे शिबिर या ठिकाणी घेतलं जात आहे महाराष्ट्रामध्ये मागच्या काळामध्ये आपण आरोग्य शिबिराची संकल्पना मांडली आणि याची संकल्पना अशी आहे की सर्व प्रकारच्या स्पेशालिटी या एका ठिकाणी आणायच्या आणि त्या माध्यमातनं पहिल्यांदा सगळ्यांचं स्क्रीनिंग मग सगळ्यांची तपासणी आणि तपासणीनंतर ज्याला जे आवश्यक आहे ऑपरेशनची आवश्यकता असेल तर ऑपरेशन करू कुठल्या इम्प्लांटची आवश्यकता असेल तर ते देऊ चष्म्याची चे आवश्यकता असेल तर चष्मा देऊ सगळ्या प्रकारचे इंटरव्हेंशन हे आपण या ठिकाणी करतोय आणि मी रणधीर भाऊंना आश्वस्त करू इच्छितो रणधीर भाऊ कुठल्याही प्रकारचं कितीही महागडं कुठलंही ऑपरेशन करायची आवश्यकता पडली तरी देखील ते ऑपरेशन आपण मोफत करून देऊ अकोल्यामध्ये झालं नाही नागपूरला करू नागपूरला झालं नाही पुण्याला करू पुण्याला झालं नाही मुंबईला करू जिथे चिकित्सा उपलब्ध सरकारी असेल सरकारीमध्ये नसेल तर खाजगीत करू पण जिथे चिकित्सा उपलब्ध असेल या आरोग्य शिबिरातनं एकही व्यक्ती हा या ठिकाणी उपचाराविना परत जाणार नाही ज्या प्रकारचं इंटरव्हेन्शन त्याला हवं असेल त्या प्रकारचं इंटरव्हेन्शन त्या ठिकाणी आपण त्याला देणार आहोत आताच विखे पाटील साहेबांनी उल्लेख केला की आपण महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले जनारोग्य योजना याचं सार्वत्रिकीकरण केलं पूर्वी खूप अटी शर्ती होत्या सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या आता महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला आधी दीड लाखापर्यंत आपण उपचार द्यायचो आता पूर्ण बारा कोटी महाराष्ट्रातल्या जनतेपैकी ज्याला पाहिजे त्या प्रत्येकाला पाच लाखापर्यंतचा मोफत उपचार हा आपण महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी देतो आपल्याला कल्पना आहे मोदीजींनी देखील प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू केली आहे पाच लाखाचा उपचार त्यामध्ये देखील आपल्याला मोफत मिळतो आहे त्यामुळे या दोन योजना मिळून गरीब असो मध्यमवर्गीय असो कोणीही गरजू असो कोणालाही उपचाराविना राहावं लागणार नाही पैसे नाहीत म्हणून उपचार नाही अशा प्रकारची अवस्था ही कुठल्याही प्रकारे या ठिकाणी आम्ही येऊ देणार नाही हे निश्चितपणे या निमित्ताने मी सांगतो खरं म्हणजे आज या कार्यक्रमासोबत आपण शहीद स्मारकाचं देखील उद्घाटन केलं आहे सन्मानिय बच्चू कडूजी ज्यावेळेस पालकमंत्री होते त्यांच्या संकल्पनेतनं याचं काम सुरू झालं होतं आणि खऱ्या अर्थानं मला अतिशय या गोष्टीचं समाधान आहे की अकोल्यामध्ये जे शहीद स्मारक तयार झालं आहे त्यामध्ये देशाचं रक्षण करण्याकरता विविध युद्धांमध्ये अकोल्याच्या ज्या सैनिकांनी आपला देह धारातीर्थी ठेवला थे अशा सगळ्या सैनिकांचे पुतळे हे त्या ठिकाणी लावण्यात आले आहेत मला असं वाटतं कदाचित देशातलं एकमेव अशा प्रकारचं हे शहीद स्मारक असेल जो समाज आपल्या शहीदांना विसरतो त्या समाजाला कधीच भविष्य असत नाही ज्या स्वातंत्र्यसंग्राम सेनानींनी स्वातंत्र्याकरता लढा दिला ज्या शहीदांनी देशाच्या रक्षणाकरता या ठिकाणी बलिदान दिलं त्यांना लक्षात ठेवणं त्यांची आठवण ठेवणं आणि त्यांच्या परिवाराच्या प्रती कृतज्ञ राहणं ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि म्हणून आज अतिशय चांगलं अशा प्रकारचं हे शहीद स्मारक या ठिकाणी सुरू झालंय यासोबत आज आपण पोलीस दलाला देखील अतिशय आधुनिक गाड्या या त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये आपला अकोला शहर असेल अकोला जिल्हा असेल याच्या विविध कामांना चालना देण्याचं काम आपण करणार आहोत आज खरं म्हणजे आपण आपल्याला कल्पना विके की आहे की आमचे वि के पाटील साहेब हे त्या ठिकाणी पशुवैद्यकीय विभाग देखील त्यांच्याकडे आहे या वर्षापासनं इथे नवीन पशु वैद्यक महाविद्यालय सुरू होत आहे त्यालाही पन्नास कोटी रुपये आपण उपलब्ध करून दिले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे अकोला आपलं वाढतं शहर आहे पुढच्या काळामध्ये या शहराला अधिकचा पाणी पुरवठा लागणार आहे आणि म्हणून अकोला शहराकरता आपण आता जिगाव प्रकल्पामध्ये बत्तीस दल हमी पाणी हे आरक्षित करणार आहोत आणि पुढच्या काळामध्ये अकोला शहराकरता जिगाव प्रकल्पात पाणी आणून निश्चितपणे शहराला नियमित पाणीपुरवठा झाला पाहिजे असा प्रयत्न देखील आपला असणार आहे माननीय मोदी साहेबांनी अमृतची योजना सुरू केली आणि अटल अमृत योजनेच्या अंतर्गत आपल्या अकोल्याचा नऊशे एकवीस कोटी रुपयाचा वाढी पाणीपुरवठा योजनेचा प्रकल्प आता मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे आणि त्याचसोबत सोळाशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचा मलनिस्तारणाचा प्रकल्प देखील सादर झालेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून लवकरच या प्रकल्पांना देखील आपण मान्यता कशी मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न करू खरं म्हणजे आता या ठिकाणी आतापर्यंत मी पालकमंत्री होतो आता विखे पाटील साहेब पालकमंत्री झाले आहे मी पालकमंत्रीपद सोडलं आहे पण पालकत्व सोडलेलं नाही हे निश्चितपणे या ठिकाणी सांगतो आणि म्हणूनच अतिशय सक्षम हातामध्ये या ठिकाणी पालकमंत्रीपदाची धुरा दिलेली आहे आणि ही जी सगळी कामं आहेत यांचा पाठपुरावा करून माझ्याकडनं आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींकडनं विखे पाटील रणधीर भाऊ आणि आपले सगळे आमदार हे निश्चितपणे ही सर्व कामं मंजूर करून घेतील आपण आता प्रधानमंत्री ई बस सेवेच्या अंतर्गत देखील अकोल्याचा समावेश केलाय त्यामुळे टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बसेस देखील या ठिकाणी अकोल्याला मिळतील यासोबत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये दोनशे किलोमीटर रस्ते हे अकोल्याचे आपण त्या ठिकाणी घेतले आहेत जवळपास एकशे साठ कोटी रुपयाच्या छत्तीस रस्त्यांची कामं देखील आता आपण या ठिकाणी सुरू केलेली आहेत त्यामुळे अकोल्याच्या ज्या काही विविध योजना आहेत त्या योजनांना त्या ठिकाणी गती देण्याचं काम मग काटीपाटी बॅरेज असेल घुमशी बॅरेज असेल वेगवेगळ्या प्रकारचे जे आपले पाणीपुरव आपले जे सिंचनाचे प्रकल्प आहेत या प्रकल्पांना देखील मोठ्या प्रमाणात मदत करण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं आपण करतो हे सगळं होत असताना आता रणधीर भाऊ मला म्हणाले की शेवटी अकोल्याची शान ही राजराजेश्वराचं मंदिर आहे पण त्या ठिकाणी त्याच्या विकासाचं कुठलंही कार्य झालेलं नाही खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात या मंदिरामध्ये लोक जातात त्यामुळे विखे पाटील साहेब माझी विनंती आहे की या मंदिराला तात्काळ आपण पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन आणि त्याला आपण निधी उपलब्ध करून देऊया जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी राजराजेश्वराचं जे मंदिर आहे त्या मंदिराचा देखील कायापलट निश्चितपणे करता येईल आज खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील विशेषतः आता आपण आपली जी बळीराजा योजना आहे त्या योजनेचं काम हे मोठ्या प्रमाणात संपुष्टात आणतोय त्याला आपण निधी उपलब्ध करून दिलाय आणि त्याचसोबत नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प जो आहे याच्या दुसऱ्या टप्प्याला आता आपण मान्यता दिली आहे पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ चार हजार कोटी रुपयाची कामं आपण केली आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सहा हजार कोटी रुपयाची कामं आपण करणार आहोत जेणेकरून शेतकऱ्यांना जे जे काही आवश्यक का आहे ते सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं या ठिकाणी आपण निश्चितपणे करू आज या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवेवर त्या ठिकाणी गुंतवणूक करणं आणि ती मजबूत करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत काल परवा एक तीन चार दिवसापूर्वी एक अतिशय गंभीर घटना नांदेडला त्या ठिकाणी घडली आणि काही रुग्णांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला या घटनेला कमी लेखलं जाऊ शकत नाही पण त्याचवेळी काही गोष्टी या देखील आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे साधारणपणे जर आपण बघितलं तर या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये आपले जे शासकीय रुग्णालय आहेत शासकीय शासकी मेडिकल कॉलेजेस आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट हॉस्पिटलमधनं जे रुग्ण मृत्यूशय्येवर आहेत अशा रुग्णांना त्या ठिकाणी डिस्चार्ज दिला जातो आणि त्यांना शासकीय हॉस्पिटलमध्ये पाठवलं जातं अनेक वेळा सुट्टीच्या दिवसांमध्ये जेव्हा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये स्टाफ नसतो त्यावेळी जे मृत्यूशयीवरचे पेशंट असतात त्यांना सर्रास शासकीय हॉस्पिटलला पाठवलं जातं आणि मग अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये शासकीय हॉस्पिटल मात्र कधीही अशा पेशंटला नाही म्हणत नाही नाही म्हणू शकत नाही आणि म्हणणार देखील नाही त्यामुळे अशा पेशंट्सला देखील त्या ठिकाणी ऍडमिट केलं जातं आता आपण जर बघितलं तर अशा प्रकारच्या मृत्यूंमध्ये मोठ्या प्रमाणात खाजगी हॉस्पिटलनी डिस्चार्ज केलेले किंवा नाकारलेले पेशंट हे त्या ठिकाणी ऍडमिट झाले आणि त्यानंतर मृत्युमुखी पडले अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला आहे आणि म्हणून एकीकडे ही आरोग्यसेवा सुधारण्याची आवश्यकता आहेच पण त्याच वेळेस अहोरात्र काम करणारे आपले जे या ठिकाणी शासकीय हॉस्पिटलमधले हो डॉक्टर्स असतील तिथले पॅरामेडिक्स असतील यांच्यावर अशा प्रकारचा आरोप करणं हे देखील योग्य नाही आहे कुठे काही कमतरता असेल तर ती कमतरता दूर केली जाईल ती करण्याकरता मोठ्या प्रमाणात निधी देखील आपण उपलब्ध करून देतो पण नागपूर सारख्या ठिकाणी संभाजीनगर सारख्या ठिकाणी ज्या काही सरासरी मृत्यू आहेत तेच मृत्यू त्या ते ठिकाणी दाखवून मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत अशा प्रकारचा आभास निर्माण करणं हे देखील कुठेतरी आरोग्य यंत्रणा जे चालवत आहेत त्यांच्यावर अविश्वास दाखवण्यासारखा आहे आणि म्हणून मी निश्चितपणे या निमित्ताने सांगतो एक जरी मृत्यू झाला तरी तो आमच्याकरता काळजीचा मृत्यू आहे मृत्यू आपण सगळे थांबवू शकत नाही पण आलेल्या व्यक्तीला योग्य उपचार मिळाला की नाही त्याला औषध मिळालं की नाही हे अत्यंत महत्वाचं आहे आज आपण जवळपास तीस टक्के औषध खरेदी ही लोकलाईज केली आहे आपल्या डीपीडीसीतनं दहा टक्के औषध खरेदी ही आपण लोकलाईज केलेली आहे आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात औषध खरेदीचं काम देखील सुरू केलं आहे कुठलंही हॉस्पिटल असं नाही आहे की जिथे सरासरी जी काही प्रामुख्यानं लागतात ही औषधं बिलकुलच उपलब्ध नाही अशा प्रकारची परिस्थिती नाही आहे पण येत्या काळामध्ये आपण असा प्रयत्न करतो की आपल्याला लागणारा जो स्टॉक आहे हा स्टॉक ऍडव्हान्समध्ये आपल्याला प्रोक्युअर कसा करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपण करणार आहोत त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रातली आरोग्य सेवा कोलमडली आहे अशा प्रकारचं चित्र काही लोक राजकीय स्वार्थापोटी तयार करतायत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की अहोरात्र मेहनत करणाऱ्या अशा प्रकारच्या आपल्या डॉक्टर्सला आपल्या पॅरामेडिक्सला या ठिकाणी बदनाम करण्याचं काम त्यांनी करू नये निश्चितपणे याहीपेक्षा चांगली सेवा ही आपण उपलब्ध करून देऊ हा विश्वास मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या महाआरोग्य शिबिरामध्ये येणाऱ्या सर्व रुग्णांना स्वास्थ लाभ व्हावा अशा प्रकारची ईश्वरचरणी कामना करतो आणि आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र